जोगेश्वरी माऊली जोगेश्वरी माऊली जोगेश्वरी माऊली जोगेश्वरी माऊली। पुणे शहर हे मुळातच एक ऐतिहासिक शहर असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत। भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा खास विचित्र पुणेरी शैलीतील नावासाठीही ती प्रसिद्ध आहेत। पण पुण्याचे ग्रामदैवत कोणते म्हणाल तर एक आहे कसबा गणपती आणि दुसरी तांबडी जोगेश्वरी। जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात। ताम नमामी जगद्धात्री योगिनी परयोगिनी असे योगेश्वरीचे म्हणजे जोगेश्वरीचे वर्णन भविष्य पुराणात आहे। योगिनी हे योगेश्वरीचे दुसरे नाव। योगेश्वरीचे प्राकृत रूप म्हणजे जोगेश्वरी। योगेश्वरी संज्ञेचा उलगडा मूर्ती रहस्य व्याख्येत जीवेश्वरैकस्य ईश्वरी सा योगेश्वरी असा केला आहे। म्हणजे जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दाखवणारी ही आदिशक्ती आहे। देवी भागवत, मार्कंडेय पुराण, गाथा सप्तशती या ग्रंथात ताम्रवर्णी जोगेश्वरीची कथा आहे। त्यानुसार आर्यांनी भरतखंडात वसाहती केल्या तेव्हा रेवाखंड, दंडकारण्य, अंगवंगादी प्रांतात त्यांचे अनेक संघर्ष झाले। त्यात तिने माहिष्मती नगरीतील मुख्य महिषासुराचा पराभव केला, म्हणून ती महिषासुर मर्दिनी नावानेही ओळखली जाते। महिषासुराचे अंधक, उद्धत, बाष्कल, ताम्र वगैरे 12 सेनापती होते। त्या सेनापतींपैकी ताम्रसुराचा वध करणारी ती ताम्र योगेश्वरी म्हणजेच पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी। म्हणजे शेंदूर चर्चेला जातो म्हणून तिचे नाव तांबडी जोगेश्वरी पडले नसून ताम्रसुराचा वध करणारी पराक्रमी देवता म्हणून तिचे नाव तसे पडले आहे। तांबड्या जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे। ती चतुर्भुज आणि उभी आहे। ती मातेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशी देवत्रयात्मक आहे। तिच्या वरच्या उजव्या व डाव्या हातात डमरू व त्रिशूळ आहे। खालच्या हातात मुंडके व पानपात्र आहे। सव्वा हात उंचीची मूर्ती सुट्टी नसून तिच्या पाठीमागे पाषाण आहे। इतिहासात जोगेश्वरीचा उल्लेख शिवकाळात छत्रपती शाहू सुटून येण्याच्या काळात आढळतो। मोगली अंमलदार हुसेन खान याच्या शके 1627 1705 मधल्या पत्रात जोगेश्वरी आणि पुजारी बेंद्रे यांचा उल्लेख सापडतो। त्याच बेंद्रे घराण्याकडे जोगेश्वरीची पूजा आहे। श्रीमंत माधवराव पेशव्यांनी हैदरवरील तिसऱ्या स्वारीवर जाताना आणि परत येताना जोगेश्वरीचे दर्शन घेतले असल्याचे उल्लेख सापडतात। जोगेश्वरीला विशेष महत्व प्राप्त झाले ते पेशवे काळात। मूळ श्रीवर्धनचे असलेले श्रीवर्धनकर देशमुख भट पेशवे यांचे कुलदैवत म्हणजे श्रीवर्धनची योगेश्वरी। पण पेशवे पुण्याला आले आणि श्रीवर्धनच्या योगेश्वरीचे दर्शन त्यांना दुर्मिळ झाले। तेव्हा पेशव्यांनी पुण्याच्या जोगेश्वरीलाच आपली योगेश्वरी मानले। तुळजापूरच्या भवानी मातेची पालखी नवरात्राच्या यात्रेस पुण्याहून जाण्याचा परिपाठ होता आणि त्यावेळी जोगेश्वरी देवस्थानाकडून पेशव्यांकरवी तुळजाभवानीला भेट जात असे। जोगेश्वरीचा मुख्य उत्सव म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत होणारा नवरात्रोत्सव। नवरात्रोत्सवात काही लोकांचे मान होत असत। व्यवहारे, जोशी, झांबरे, पाटील, पेठेतील वाणी, कसब्याचा महार यांना शिरपाव, शिधा व पान सुपारी मिळत असे। विजयादशमीच्या पूजेसाठी पेशवे, देशमुख, शितोळे व इतर सरदार मंडळी येत। जोगेश्वरीची दसऱ्याच्या पालखीची मिरवणूक पेठेतून निघे व दसऱ्याचा समारंभ मोठ्या थाटात होई। दिनांक 31 जानेवारी 2007 रोजी पहाटे 6 वाजता श्री सुभ्याचा अभिषेक होत असताना देवीचे शेंदुराचे कवच निखळून पडले आणि जोगेश्वरी मातेचे मूळ स्वरूपात दर्शन झाले। पुण्यात देवींची एकूण 32 मंदिरे आहेत, परंतु प्राचीन काळापासून पुण्याची ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान आहे तो तांबड्या जोगेश्वरीला।